मी रस्ता चुकलो आहे आणि बऱ्याच वरपर्यंत आलेलो आहे, म्हणजे मला एखाद्याने चुकीचं मार्गदर्शन केलं, इकडं यायला नाही पाहिजे नाहीतर मला खूप मोठा प्रॉब्लेम होईल, तर काय मला कळत नाही काय करावं. पण आता एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, इथं सुनंद आवर हे माझ्यासोबत आहेत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी भेट देण्यासाठी चाललेलो आहे झकास पठाराला. जर आपल्याला कास पठार बघायचं असेल तर आपल्याला जावं लागणार आहे सातारा साईडलं जे कास पठार आहे तिकडे जावं लागणार आहे. परंतु औरंगाबादमध्ये सुद्धा त्या कास पठारासारखंच एक झकास पठार बनवण्यात आलेलं आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे झकास पठार. तर ह्या पठाराला मी भेट देण्यासाठी चाललेलो आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे फुलांच्या प्रजाती आहेत आणि खूप सुंदर असं हे पठार आहे. मी काही व्हिडिओमध्ये ते बघितलं आणि मला वाटलं की त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे. आता हे नेमकं कुठं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता सध्या माझ्या पाठीमागे हा फुलंब्रीला जाणारा रोड आहे. खुलताबादवरून हा हायवे फुलंब्रीला जातो. खुलताबादवरून तुम्हाला सुलतानपूरला यायचं आहे, म्हणजे ह्या हायवेवरच समोर आता पुढेच थोड्या अंतरावर सुलतानपूर आहे. सुलतानपूरजवळ पोचल्यानंतर त्याच्या थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक फाटा आहे उजव्या दिशेला, खांडी पिंपळगाव विचारायचं आहे आणि तिकडे म्हणजे त्या फाट्याकडे जायचं आहे. खांडी पिंपळगावमध्ये हे झकास पठार आहे, खुलताबादच्या जवळचं खांडी पिंपळगाव. मला पण काही माहीत नाही आहे एवढं, म्हणजे तिथं कसं जायचं काय, मी विचारतच जाणार आहे. काही ठिकाणी मी विचारलं आणि एवढं काय अवघड ॲड्रेस नाही येतो, आपण जाऊ शकतो. आता लवकरच मी तिथे पोहोचतो. इथं सुलतानपूर आहे, त्याच्या थोडं पुढं जाऊन चौफुली आहे आणि उजव्या दिशेला वळण घ्यायचं आहे आणि त्यानंतर काही अंतर गेल्यानंतर खांडी पिंपळगावमध्ये हे झकास पठार आहे. तर इथं कसं जायचं मी तुम्हाला सांगितलंच. आता मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचतो आणि बघूयात आता आपल्याला तिथं काही फुलं वगैरे बघायला मिळतात का नाही, किंवा आता फुलं असतील नसतील माहीत नाही मला. पण तरीही मी त्या झकास पठाराला भेट देणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी मी थांबलो होतो, थोडासा ब्रेक घेतला ड्युटीवरून मी आत्ताच आलो, काही थोडंसं खाऊन घेतलं आहे आणि आता लवकरच मी तिथे पोहोचतो. आता वेळ जो झालेला आहे 2 वाजलेले आहे दुपारचे. तर चला आता मी निघतो आणि तिथं पोहोचतो लवकरच. तर मित्रांनो, खांडे पिंपळगावपर्यंत मी बरोबर पोहोचलो पण तिथून पुढं सीन झालेला आहे. मी रस्ता चुकलो आहे आणि बऱ्याच वरपर्यंत आलेलो आहे, म्हणजे मला एखाद्याने चुकीचं मार्गदर्शन केलं, हा रस्ता तुम्ही सोडू नका सरळ जात राहा असं त्यांनी सांगितलं. पण रस्त्यामध्ये एक मारुतीचं मंदिराचा म्हणजे बोर्ड होता, तिकडे मी टर्न घ्यायला पाहिजे होता. आता मी बऱ्याच लांबपर्यंत आलो. इथे एक गेट आहे आणि ह्या गेटच्या आतमध्ये फक्त एक घर आहे. इथं तिथंच मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की रस्ता चुकलेला आहे आणि इथं मागच्या दिशेला हा मोठा सीन होतो आहे. मी खूप इंटर्नर आलेलो आहे आणि इथे ऊन गायब झालेलं आहे आणि काळे ढग गर्दी करतायत वर. अचानक वातावरण चेंज होतं आहे आणि मी खूप इंटर्नल आहे. इकडून दुरून आवाज येतो आहे, मला वाटतं तिकडं पाऊस पण चालू आहे. दूरपर्यंत आपल्याला इकडं पाऊस बघायला मिळतो आहे, दूरपर्यंत दूर कुठंतरी पाऊस चालू आहे आणि चांगला मुसळधार पाऊस चालू आहे. तर हा पाऊस आता हे काळे ढग आणि तो पाऊस इकडं यायला नाही पाहिजे नाहीतर मला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि ह्या दिशेला आपण बघतो आहे, या पूर्व दिशेला आणि ह्या दिशेला आपण जर बघितलं तर एवढं काहीच नाही आहे, ऊन पडलेलं इकडे. पण ह्या दिशेला वातावरण तयार होतं आहे आणि हे तयार होणारं वातावरण हा पाऊस आता इकडं सरकतो आहे. तर काय मला कळत नाही काय करावं. चला बघतो मी आता खाली जातो आणि योग्य रस्ता कुठे ते बघतो. ह्या रस्त्याने आपण येतो खांडी पिंपळगाववरून, ह्या रस्त्याने येतो आपण. त्यानंतर इथे समोर 2 रस्ते आहेत बघा, ह्या ठिकाणी ह्या रस्त्याने जायचं नाही आहे, ह्या रस्त्याने जायचं होतं. तर मी ह्या रस्त्याने सरळ वरपर्यंत गेलो आणि इथे एक भेंडाळा मारुती देवस्थान नावाचा बोर्ड आहे आणि त्या बोर्डच्या इकडून सरळ जायचं. 1.5 किलोमीटर सांगितलेलं आहे. आता का इथे एक मारुतीचं मंदिर पण आहे, आता बोर्ड आहे.
हे लक्षात ठेव. दिवस मला वेळ गेला आणि आता पाऊस पण येऊ शकतो. रस्त्यामध्ये एक तळ पण लागणार आहे. छानस एक तळ आहे आणि वर काळे ढग. पाऊस चांगला जोरात येणार आहे. त्याच्या पहिले मला त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. ते झकास पटार कुठं रस्ता कसा आहे? सरळच ना? ती गाडी उभी पुढे इंडिका. इंडिका? हा अच्छा, सरळ ना? आता असं जायचं हे इथून हे रस्ता असं ऊन असं ऊन वरलं की डायरेक्ट गाडी जाते. बरं, ह्या रस्त्याने जाऊ का? ह्या रस्त्याने नाही, कोणचं हे एकच आहे. एकच आहे. असं जाऊ का सरळ? येऊ काय? असं जाऊ का? हा, ती गाडी उभी आहे, तो सरळ रस्ता चेले की वरच जातो तो. बरं बरं बरं, धन्य. जाऊ ना सरळ इकडून. काय रस्ता चुकायचा काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही, तिकून आणखीन चांगला आहे. बर, मग असं जाऊ का? असं जाऊ जाऊ का सर? इकडे वळायचं ना? गाडी उभी. हा हा, गाडी उभी. हा चला, विचारलेलं बरं आहे, प्रॉब्लेम नको. हा रस्ता आहे. असं वाटतंय की मी परत एकदा रस्ता चुकलो का काय. रस्ता पण खूपच जास्त खराब आहे. कोणीतरी दिसतंय, विचारू शकतो. कोणीतरी आहे आणि विचारू शकतो. सर, ते झकास पठारच कुठं आहे ते? हेच का? डबल सीट का? A few moments later. तर फायनली मित्रांनो, मी या झकास पठाराजवळ पोहोचलेलो आहे आणि हे ते पठार आहे. पण आता सध्या म्हणजे फुलं वगैरे जे आहेत ते तेवढ्या क्वांटिटीमध्ये नाही आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता तिकडे काही पिवळे फुलं आहेत, इथे काही लाल फुलं आहेत, पण त्यांची क्वांटिटी खूप कमी झालेली आहे. म्हणजे फुलं कायमस्वरूपी तशी राहू शकत नाही. हेच ते झकास पठार आहे. पण आता एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. इथं पूर्ण वातावरण बदललेलं आहे आणि खूपच अवघड झालेलं आहे वातावरण. तुम्ही बघा, तिकडे पूर्ण म्हणजे पावसाचं वातावरण. पाऊस येतो आहे मी प्रत्यक्ष बघू शकतो. आणि काही आमचे ओळखीचे, माझ्या ओळखीचेच तिथं भेटल्यामुळे मी यांना लिफ्ट वगैरे दिली. आपलं काय नाव? आवारे म्हणून आहेत त्या. त्यांना मी इथं, म्हणजे त्या लेडीज आहेत, तर त्यांना मी गाडीवर घेऊन आलो आणि त्यांचे जे काही रिलेटिव्ज आहेत ते मागून येत आहेत. आणि त्याच्यातलं एक जण माझ्या ओळखीचंच, म्हणजे माझ्या एरियातलेच ते निघले. ते माझ्या ओळखीचे निघले. पण आता ते भरपूर म्हणजे खाली आहेत, लांब आहेत आणि पाऊस पण आलेला आहे. आता मला काही जास्त इथं शॉर्ट्स वगैरे घेता येणार नाही.
हे आहे ते झकास पठार। इथे पुढे काही रेड फुलं पण आहेत, मी तुम्हाला लवकरात लवकर हे दाखवतो कारण वातावरण खूप खराब झालेलं आहे। वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला इथं बघायला मिळतील आणि हे खूप जास्त क्वांटिटीमध्ये होते, पण आता हे फुलं पूर्ण म्हणजे कमी झालेले आहेत। लेव्हेंडर कलरची फुलं आहेत, इथे झकास पठार भरपूर मोठं क्षेत्र आहे। इथे थोडे वेगळ्या रंगाचे फुलं आहेत, फुलांची जी क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे। रेड कलरची सुंदर सुंदर फुलं आपण इथं बघू शकतो। आला ना भिजणार आहे आपण, आपले वातावरण तर भयंकर होते, वादळ येऊ नये त्या दिवसासारखं, मग आपण तर फसून जाऊ गुलाब। आता हे कोणतं वादळ आहे काय माहित, हे बघा वातावरण, तुम्हाला काहीच करता येत नाही मित्रांनो। इथे जास्त काही शॉर्ट्स घेता येणार नाही, भयंकर वातावरण आहे। आणि माझ्या सोबतीला हे आहेत, आता तुम्ही आहेत माझ्या सोबतीला, मी एकटा असतो तर खूपच अवघड वातावरण होते। हे मागून आले आता सुनंद आवर हे माझ्यासोबत आहेत आणि हे अचानकपणे मला भेटले, हे सुद्धा ह्या पठारावर येत होते। बघण्यासारखं एवढं काही फुलं वगैरे राहिलेले नाही आहेत, खूपच म्हणजे कमी झालेले आहेत फुलं। इथं आपण बघू शकतो त्यांची म्हणजे क्वांटिटी कमी झालेली आहे, झाडं तसेच आहेत, तसंच हे कास पठार पूर्ण म्हणजे डेव्हलप केलेलं आहे। यांना येऊ द्या, निघू आपण। हे बघा वातावरण आणि खूप इंटरनल आलेलो आहे आपण, आम्ही खूप जास्त इंटरनल आलेलो आहे। आम्ही इथून इथं एकूण 5 जण आहेत आणि या भयंकर वातावरणात 5 जण आम्ही आलेलो आहे। पाऊस जवळच येणार आहे, बघा वातावरण बघा तिकडं भयंकर। जाधव अंकुश, जाधव अंकुश आणि भीमराव पाटील, भीमराव पाटील पूर्ण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एवढ्या भयंकर वातावरणात आपण इथं आलेलो आहे। अचानक मला भेटलेले आहेत आणि यांचा तो माझा परिचय आहे, म्हणजे माझ्या एरियातच हे राहत होते पूर्वी आणि अचानकपणे मला हे भेटलेले आहेत। एवढं म्हणजे इंटरनल मी आलेलो आहे आणि कुणीतरी ओळखीचं भेटलं तर बरं वाटलं आणि वातावरण पण खूपच भयंकर आहे। आता बघूया आम्ही इथून कसं निघतो, काय होतं, काय स्ट्रगलच होणार आहे, पूर्ण स्ट्रगल होणार आहे आपल्याला। आता अवघड आहे, फुलांची क्वांटिटी कमी झाली ना 70% कमी। तुम्ही कधी आले होते? लास्ट संडे, म्हणजे लास्ट संडेला हे आले होते ह्या ठिकाणी आणि इथे खूप जास्त फुलं होते, पण आता क्वांटिटी खूप कमी झालेली आहे आणि थंडगार वारा आणि विजांचा कडकडाट आणि आपण ह्या एवढ्या मोठ्या धो पाऊस पडणारच या पडणार ह्या पावसाशी कसा सामना करायचा माहीत नाही, पण आता आम्ही निघतो आता इथून बघूया। चला सोबत लेडीज आहेत, नाही आता ऊन पडलेलं होतं ना आता त्याच्यामुळं काहीच हे नव्हतं। फुलं कमी झाले आता, मित्रांनो मी परतीच्या मार्गावर निघलोय। इथे एक मोठं तळ बघू शकतो, हे खूप छान असं मोठं तळ आहे आणि मला लवकर निघावं लागतंय। त्या ठिकाणी
एक लेडीज माझ्या सोबत आली, मी त्यांना लिफ्ट दिली त्यांच्या गाडीपर्यंत आणि आता मी निघलोय. वातावरणाचं काही कॉन्फिडन्स येत नाही, वातावरण खूप खराब वाटतंय. लवकरात लवकर मी ह्या वाईल्ड एरियातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर मला निदान खांडी पिंपळ गावपर्यंत तरी पोहोचावं लागेल, म्हणजे पाऊस पडण्याच्या पहिले. पाऊस पडल्यानंतर हे आतमधले रस्ते पूर्ण खराब होतात आणि गाडी चालवणं खूप अवघड होऊन जातं. फायनली मी खांडी पिंपळ गावच्या पुढे आलेलो आहे आणि इकडे आता पूर्ण सुरक्षित असा रस्ता आहे, कोणताही प्रॉब्लेम नाही. जरी पाऊस आला तरी मला आता इथं काही प्रॉब्लेम नाही आहे, पूर्ण वाईल्ड एरिया मी सोडलेला आहे. तर लवकरच मी घरी पोहोचतो. अजून मला हायवेला लागायचं आहे, इथून हायवे थोड्या अंतरावर आहे, 2 ते 3 किलोमीटर. तर मित्रांनो, आता फायनली मी या हायवेजवळ पोहोचलेलो आहे. खूपच भयंकर वातावरण होतं, असं वाटत होतं की खूप मुसळधार पाऊस येईल आणि त्यामुळं ते झकास पठार काही व्यवस्थित बघता नाही आला आणि त्याचे फुलं पण खूप कमी झालेले आहेत. आता त्याचा सीझन निघून गेलेला आहे, म्हणजे तुम्हाला जर हे झकास पठार बघायचं असेल तर तुम्ही थेट आता ज्यावेळेस तिथं फुलं येतील पुढच्या वेळेसच मला वाटतं पुढच्या सीझनलाच ते बघायला मिळणार आहे. आणि भरपूर मोठ्या एरियामध्ये ते डेव्हलप केलेलं आहे. आणि हा मागबक्का हायवे, इथून मी आता सरळ ह्या दिशेने फुलताबादला जाईल आणि फुलताबादून घरी जाईल. तर आता हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. विशेष काही मला इथं करता नाही आलं, वातावरण खूप खराब झालं होतं. पुढं पण वातावरण मला माहीत नाही कसं लागणार आहे आणि आपण पावसासमोर काहीच करू शकतो. ज्यावेळेस आपण इंटरनल भागामध्ये जातो खूप आतमध्ये, त्या ठिकाणी जर मुसळधार पाऊस झाला तर रस्ते खूप खराब होतात आणि आपली गाडी कुठेही अडकू शकते, म्हणजे खूप मोठे प्रॉब्लेम झाले असते. त्यामुळं मी लवकरात लवकर तिथून निघालो आणि आता सुरक्षित इथं पोहोचलेलो आहे, आता घरी जातो. कोणत्याही कारणामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही पहिल्यासोबत माझ्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही मला सुचवायचं असेल तर कमेंट करा. लवकरच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची रजा घेतो. चला, बाय.